उमरज तालुका कराड़ येथे प्रथमच दीपक हजारे चषक 2023 चे आयोजन करण्यात आले आहे। या निमित्ताने भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून हजारे मळा पाटण रोड उमरज येथे या क्रिकेट स्पर्धांना शानदार सुरुवात झाली। दीपक हजारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी भव्य प्रमाणात उमरज येथे या फुलपिच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्यात। विविध ठिकाणचे 32 संघांनी यामध्ये आतापर्यंत सहभाग घेतला असून स्पर्धेतील प्रथम क्रमांकास 15,555 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे, तर द्वितीय क्रमांकास 9,999, तृतीय क्रमांकास 7,777 व चौथ्या क्रमांकास 5,555 रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे। तसेच चषक व उत्कृष्ट खेळाडूंना बक्षीसं दिली जाणार आहेत। या क्रिकेट स्पर्धांमुळे युवकांच्यात उत्साहाचं वातावरण आहे। याबाबत बोलताना दिग्विजय थोरात यांनी माहिती दिली। या ऐतिहासिक उमरज नगरीमध्ये प्रथमतःच एक क्रिकेटचं असं मोठं मैदान आयोजित केलेलं आहे। आमचे सहकारी मित्र आहेत, दीपक हजारे असतील, गणेश हजारे असतील, ऋषीभाऊ असतील आणि त्यांचे अन्य सहकारी आहेत, मित्र आहेत, यांच्या माध्यमातून एक खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम किंवा खेळाडूंना ऊर्जा देण्याचं काम या ठिकाणी या मैदानाच्या माध्यमातून घेण्यात आलेलं आहे की एखादं मैदान क्रिकेटचं या उमरज नगरीमध्ये घ्यायचं आणि या तालुक्यातील नव्हे तर तालुक्याच्या बाहेरील सुद्धा विविध गावातील खेळाडूंना एक प्रोत्साहन देण्याचं काम करायचं असं आमचं नियोजन चालू होतं आणि तो योग आला आणि त्यानिमित्तानं आम्ही आज हे क्रिकेटचं मैदान घेतलेलं आहे। खरं तर या ठिकाणी बरेच तालुक्यातून असतील, तालुक्याच्या बाहेरील असतील, अनेक खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचासुद्धा रिस्पॉन्स, त्यांचेसुद्धा प्रतिक्रिया अगदी या मैदानाला चांगल्या प्रकारे मिळत आहे। खरं तर या मैदानामुळे जे खेळाडू आजपर्यंत कोरोनाच्या काळापासून बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं तर मैदानं पूर्णपणे थांबली होती, परंतु ते मैदान आता नव्यानंच चालू झाल्यामुळं या खेळाडूंमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झालेली आहे आणि खरं तर या खेळाडूंमध्ये एक जोश निर्माण झालेला आहे। मी सर्व खेळाडूंना आमच्या सर्व आयोजकांच्या वतीनं, आमच्या मित्रपरिवाराच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि मी तुम्हाला एक शब्द देतो की येणाऱ्या काळात सुद्धा दरवर्षी गतवर्षीप्रमाणे दरवर्षी आमचं ह्याच्यापेक्षा चांगलं कसं मैदान होईल, ह्याच्यापेक्षा आकर्षक बक्षिसं कशी देता येईल ह्याचा प्रयत्न आम्ही 100% करू। या मैदानासाठी लाभलेल्या सर्व युवा उद्योजकांचं, उमरज असतील, उमरज भागातील युवा उद्योजक असतील, सहकारी मित्र असतील, या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी धन्यवाद देतो।